आणि आता बातमी आहे बुलढाण्यातून. बुलढाणा सामूहिक बलात्काराला एक वेगळं वळण लागलेलं आहे. बलात्कार प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. बलात्कार झालाच नाही अशी माहिती आता पीडित महिलेने दिली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राजूर घाटात तब्बल 8 जणांनी सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात उघडकीस आली होती. या घटनेत आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तब्बल 8 जणांवर लूटमार, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ माजली होती आणि महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. तपास चक्रे फिरवत बुलढाणा पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यातही घेतलं होतं. मात्र जेव्हा या महिलेला पोलिसांनी विचारपूस केली असता, या महिलेशी विचारपूस केली असता, तेव्हा तिने सांगितले की असं काही माझ्यासोबत घडलंच नाहीये, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडितेवर सामूहिक अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार किंवा जबरी संभोग झालेला नाही असं तिने आपल्या जबाबात दिल्याने त्या पद्धतीने ते जबाब नोंद करण्यात आलेले आहे. आणि सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहेत 8, त्यापैकी 5 आरोपी आता अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आहे. परंतु सामूहिक अत्याचार जो आहे तो त्यामध्ये त्यांनी केलेला नाही असं नमूद त्यांनी केल्यामुळं ती वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही असे तिने त्या ठिकाणी डॉक्टरला लिहून दिले. घाटामध्ये बलात्काराची घटना घडली आणि ताबडतोबीने पप्पा काहीतरी केलं पाहिजे आणि फिर्याद द्यायला ज्याच्यासोबत जी घटना घडली तो पण व्यक्ती माझ्यासोबत आहे, ती महिला पण त्यांना भेटली आणि मी माहिती घेतल्यानंतर कळलं की एक राजूर घाटामध्ये गेल्या महिनाभरामध्ये कमीत कमी 6 घटना आतापर्यंत या महिन्यात घडल्या.